नमस्कार सर्वांना आणि गुड मॉर्निंग, कशा आहात तुम्ही? आहेत ना सर्व ठीक? तर आज मी कापसागत सेम टू सेम कापसागत मऊसूत उत्तप्पा बनवणार आहे आणि ती बेटर राहिलेलं कशाचं हे जो केरला डोशाचं ही वेगळा आहे, पण केरला डोसामध्ये इतक्या भाज्या टाकलेत तरी त्या भाज्या दिसल्या नाहीत, त्याचा राज काय आहे ती बघण्यासाठी का नाही पुरा व्हिडिओ बघा. आणि चॅनलला जी आपले नवीन व्यक्ती ताई दादा कुणीही बघू द्या तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जयश्रीचं मऊसूत डोसा या आता येईल केरला डोसा ती पण भेटल आणि सगळे चांगले चांगले रेसिपी व्हिडिओ छान येतील, तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला आपण आता बनवूया उत्तप्पा आणि ही सेम कापसागतने सॉफ्ट सॉफ्ट. चला किचनमध्ये पदार्थाने आपण आता उत्तप्पा बनवूया. एक टमाटर घेतला, एक कांदा घेतला, हिरव्या आणि लाल मिरच्या मिक्स घेतलेत. हिरव्या म्हणजे जेवढ्या आहेत तेवढ्या मी घेतलेत, माझ्याकडे हिरव्या कमी होत्या म्हणून लाल वापरलेत. आणि कढीपत्ता एवढा घेतलाय. आता ह्याला मी मिक्सरला टाकणार आहे बारीक करायला, कारण ह्याच्या आधी कधीच बनवलेलं नाही ना कुठं बघितलं, पण सोनू पिलूसाठी, कारण सगळं ही टमाटर वगैरे काढून फेकतेत. चला मिक्सरमध्ये टाकून घेऊया आपण ही सगळेच वस्तू. तर हे बघा मिक्सरला आपण आता मी करू बारीक घेतलंय मी आता. चला हे बघा हे जेव्हा आहे मिक्सर मध्ये बारीक कर, तर बघा बारीक झालंय आपलं आता बेटर एवढा हे असं झालंय. तर असंच आपण त्याच्यात मिक्स करून घेऊन आता उत्तप्प्याचं बेटर मध्ये. तर हे बघा आपण डोसा बनवून राहिलेला ना तो बेटर आहे ह्यो, आणि ही मिक्सरला लावलेला हे बघा हे काढून घेऊ आपण त्याच्यात, कारण बारीक कापून फेकाटी चांगलं लागतं की पण सोनू फिरू खातच नाही. मग मी आयडिया केली ही बघू आपण बनवून, ही पण काय दिसणार नाही आणि कढीपत्त्याचा टेस्ट पण चांगला येईल, थोडा जिरा टाकला तरी चालेल. तर ही मी काढून घेतलं बघा मिक्सरमध्ये ही होतं ना पाणी, ही मसाला लागल्याला तेवढा पाणी टाकून असं मी कोळून घेतलंय. थोडं पाणी घेते, आधा स्पून ही घेते आपलं मीठ, आणि आता बेटरला मिक्स करूया आपण. हे असं पाणी लागतंय तर थोडस टाकून घेऊ आपण, खूप चांगलं चवीला लागणार आहे. ही तुम्हाला दाखवते, कारण ह्याच्यात काय दिसणार नाही, सोनू पिलू पण आवडीनं खाणार. कारण टमाटर काय पण किती पण टाका, कांदा टमाटर कुठल्याही भाज्या टाकले का नाही अजून आपण गाजर वगैरे पिसून, तर खाऊन जातेली बघा. शिमला मिर्च पण टाकली तरी चाल, सोनू पिलूला आता आयडिया गावली मला. तर बेटर आहे व्यवस्थित उत्तप्पा बनवण्याच्या लायकीचा. तर चला आता आपण व्यवस्थित मिक्स केलंय आता बनवू. तवा ठेपलाय गरम करायला हे काही तर लाईटर आत, आणि ही तेल घेतलंय, ऑइल घेतलंय बरं का, ही बघा ऑइल घेतलंय मी, आणि ही कांदा अर्धा कापून घेतलाय. ही कसं बेटर बनवलंय त्याच्यानंतर व्हिडिओ येतेल बघा. डोसा बनवलाय त्याच्यात पूर्ण मी माहिती दिली, एक वस्तू टाकली की कसं सॉफ्ट बनतो ती वस्तू त्याच्यात तुम्हाला भेटेल बघायला. तर चला आपलं आता गरम झालाय तवा, आपण आता ही फिरवून घेऊ कांदा असा, आणि बेटर मी टाकून घेऊ, कारण बघा किती चांगला बनला या, घावणार पण नाही सोनू पिलूला. पहिल्यांदा आपण असंच करू आणि मोठा मोठा टाकू ही बघा एवढा असा. तर ऑइल पण टाकून घेऊ आपण बघा, ऑइल पण बघा टाकला. तर उत्तप्पाला पलटू बर का आता आपण, वाव किती सुंदर बनलाय बघा, वाव बघा. आणि मोठा टाकायचा, उत्तप्पा बनवायचा असला ना जाडच टाकायचा. तर ही बघा किती सुंदर बनलाय, वाव. परत आता आपण खालच्या साईडलाच तेल टाकलाय बरं का, आणि सोनू पिलू नाही ह्याच्या बरोबर का नाही ही खाते स्वास, या तुम्ही ही ह्याची चटणी का आपल्या शेंगदाण्याची. चला आता पलटो आपण ही बघा, वाव किती सुंदर बनलाय. तर चला आपण काढू ह्याला आणि दुसरं बनवायला. ही बघा ही असं बनलंय, दुसरं पहिल्यांदा गॅस गरम होत आहे ना आपलं, त्याला असं फिरवून घ्यायचा. कांदा फिरवला ना ताई म्हणते की वांगी वगैरे होत आहे, मी पण ट्राय करीन नक्कीच तुमच्यासाठी, मेहनत मला सवय लागली आहे ना आता. तर ही बघा गोल टाकून घेऊ आपण आणि जाड टाकायचं बरं का. तर बघा असा, आणि ह्याच्यावर आपण तेल टाकून घेऊ जेवढं पाहिजे ना तेवढं तेल असं. ही बघा गोल, वाव वास तर खूपच चांगला येतो बरं का, खूप चांगला येतोय वास. ह्याच्यावर खायचं असलं ना तर ही सोनू पिलू ना ह्याची चटणी खातात आपली शेंगदाण्याची, नाहीतर स्वासभर खातात. तर ही बघा पलटू आपण हळूहळू करून, खूप चांगला पडलंय साईडला थोडं उडलंय.
होऊन जाते. आणि ही बघा वाव किती सुंदर बनलंय बघा. सॉफ्ट मला खूप आवडायला लागलंय. मला स्वतःच तोंडात पाणी यायला लागलंय. तर बघा वाव किती धूर पण येते. खूप सुंदर वास येते बघा. आणि सॉफ्ट किती बनलंय बघा. सॉफ्ट वाव. आणि असं ट्राय नक्कीच करा तुम्ही बिना हेज बिना भाजी म्हणजे मिक्सरला लावता करा लावून. तर खूपच चांगले कसे बनले नक्की सांगा तुम्ही. काढून घेते. तर बघा दुसरा पण बनवून घेतला. वाव किती मऊसूत आहे बघा. हे बघा किती छान बनलेत ना. असंच तुम्ही सगळे बनवून घ्या आणि पोरांना द्या. आणि जयश्रीची नवीन स्टाईल कशी वाटते नक्की म्हणजे नक्की सांगा. हे बघा दुसरं पण टाकलंय. आता झालंय आपलं बेटर. सगळे तसेच बनवून घेतले मी. तर बघा लास्ट राहिलंय आपलं. किती छान पैकी बनायला लागले बघा. मला तर हौसच यायला लागले बनवायला. तर बघा एवढी बनलेत बर का आपली. आणि कशी बनलेत बघा नक्कीच. ही बघा किती सुंदर सॉफ्ट सॉफ्ट बन बघा. सर्व बनवून घेतलं मी. आणि ही बघा किती सॉफ्ट बनलेत. तर नक्कीच बनवा. आतल्या साईडला भाजी पण दिसत नाही. मुलं पण खुश होतात. जे खाणार आहेत ना भाजी दिसली तरी मुलं त्यांच्यासाठी चांगलं आहेत. मग सोन्यासारख्या पिलू सारखी बाळांना चांगलं नाही. कारण सोनू पिलू ना असं पसंतच करत नाही. बिना म्हणजे आत भाजी दिसावी अशी दिसती का भाजी. जयश्रीचा नवीन पद्धतीनं उत्तापा कसा वाटतो नक्की सांगा. आणि मला लता मावशीनी बाकीच्या ताई दादांनी पण सांगितलंय नक्कीच खायला ये म्हणून. हो मी नक्कीच येणार आहे खायला. लय भूकेली आहे आता. मला लय भूक लागली आहे सगळ्यांच्या हातचं खायचं म्हणून. म्हणून मी सगळ्यांच्या घरी येऊन खाणार पण आहे. गावाची नावं टाका. नक्कीच पोचणार आहे लवकर. कसं वाटते नक्की सांगा. आणि प्रेमानं चॅनलला सबस्क्राईब करा. आणि खूप काय अजून टाकीन जेवणाचं पदार्थ मी जितके शिकले तेवढं. धन्यवाद सर्वांचा. गाईला प्रेम आशीर्वाद खूप राहूया.